17 ऑगस्टला एका क्यूट कपलचा वाढदिवस असतो, ते म्हणजे सचिन आणि सुप्रिया पिळगावकर। या दोघांचाही एकाच दिवशी वाढदिवस असतो, त्यानिमित्ताने त्यांची प्रेम कहाणी आज जाणून घेऊया। त्यांची प्रेम कहाणी देखील हटके नवरी मिळे नवऱ्याला या सिनेमाच्या सेटवर सचिन आणि सुप्रिया यांची पहिल्यांदा भेट झाली। सचिन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन आणि या सिनेमात अभिनय देखील केलाय आणि सुप्रिया त्या सिनेमात हिरोईन होत्या। त्याच सेटवर त्यांच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली। त्या सिनेमाच्या सेटवर सचिन यांनी सुप्रिया यांना पहिल्यांदा बघितलं आणि ते बघता क्षणी प्रेमात पडले। मात्र सुप्रियाला आपल्या मनातल्या भावना कशा सांगायच्या या विचारात ते होते आणि एक दिवस त्यांनी धाडस करून तिला लग्नाबद्दल विचारलं। तेव्हा सुप्रिया यांनी आश्चर्याने सांगितलं की त्यांना सचिन यांचा आधीच लग्न झालंय असं वाटत होतं, मात्र सचिन यांनी तसं काही नाहीये हे सांगितलं। त्या दोघांमध्ये 11 वर्षांचं अंतर आहे। सुप्रियाने सचिन यांचे बालपणीचे अनेक चित्रपट पाहिले होते। तेव्हा त्यांच्याशी लग्न झालं तर त्यांच्यासारखी गोंडस मुलं आपल्याला होतील इतका भोळा विचार करून सुप्रिया यांनी त्यांना लग्नासाठी होकार दिलेला। सुप्रियाने 12वीची प्रीलिम दिली नव्हती, तेव्हा कॉलेजमधून तिने परीक्षा दिली नसल्याचं पत्र घरी आलं आणि तेव्हा सचिन आणि सुप्रिया यांच्या प्रेमाविषयी सुप्रियाच्या घरी समजलं आणि ती परिस्थिती सांभाळून ते सचिनच्या आई वडिलांना भेटले आणि 6 महिन्यानंतर त्यांचं लग्न झालं। सचिन आणि सुप्रिया यांनी अनेक मराठी सिनेमात एकत्र काम केलंय। अशी ही बनवा बनवी, माझे पती करोडपती, आम्ही सातपुते, नवरा माझा नवसाचा, आयत्या घरात घरोबा हे त्यांचे सिनेमे चांगलेच हिट ठरले। त्यांची ही गोल्ड लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि मराठी सिने इंडस्ट्रीच्या बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राइब करा राजश्री मराठी।